कागल तालुक्यातील सिद्धनेरली गावात गणेश मूर्ती आणि निर्माल्य दान मोहीम राबवण्यात येते. यंदा सलग 16व्या वर्षी यशस्वीपणे ही मोहीम राबवल्याबद्दल प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आलं. सिद्धनेरली गावात पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेश विसर्जनाचा प्रयत्न यशस्वी झालाय. सलग 16 वर्ष मूर्तीदान आणि निर्माल्यदान करण्याच्या आवाहनाला गणेश भक्तांचा वाढता प्रतिसाद मिळतोय. पर्यावरणपूरक विसर्जनासाठी सातत्यानं प्रयत्न करण्यात समाज विकास केंद्र संचलित स्वामी विवेकानंद अभ्यासिका, शाहू सामाजिक समरसता मंच, शहीद भगतसिंग विचार मंच आणि पर्यावरणवादी संघटनांचा मोठा वाटा आहे. अन्य गावांसाठी आदर्शवत ठरणारी मोहीम राबवणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. सिद्धनेरली ग्रामपंचायतीच्या वतीनं या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, सरपंच दत्तात्रय पाटील, उपसरपंच मनोहर लोहार, कृष्णनाथ मेटील, विलास पवार, ग्रामसेवक अजित जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.